गोंदियाच्या आमगाव नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची मागणी, नगरपरिषदेच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीमध्ये गोंधळ स्टेजवर येऊ न दिल्यानं सभासदांनी घातला गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सभा पूर्ववत सुरू। धाराशिव जिल्ह्यातील सिन्हा कोळेगाव धरण ओव्हरफ्लो, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला, धरण भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये राडा, जिल्हा परिषदेमध्ये तुफान हाणामारी, तर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक। पुण्याच्या धायरीमध्ये बंद घरातून दागिने लंपास, चोरट्यांनी 2.5 लाखांचे दागिने केले लंपास, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू। कापूस सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदानाचं वितरण, पहिल्या टप्प्यात 2,399 कोटींचं अनुदान। मावळ तालुक्यातील काही गावावर ड्रोनच्या घिरट्यांवर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तातडीनं ड्रोनची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।